स्वागत. आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर. जिल्ह्याच्या नामांतरावरून राजकारण तापले. मनसेची औरंगाबादच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम, तर एमआयएमचे संभाजीनगरच्या विरोधात उपोषण. विशेष मुलांना सहानुभूतीची नाही तर मदतीची गरज. पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांचे राज्यस्तरीय आरंभ सक्षम पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी शनिवारी सकाळी स्मार्ट सिटी मुख्यालय येथे बैठक घेतली. पाणीपुरवठा योजना आणि मेट्रो कम लॉंग ब्रिज या विषयावर त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी शनिवारी सकाळी 10 वाजता स्मार्ट सिटी मुख्यालय येथे बैठक घेतली. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. पाणी पुरवठा योजना आणि मेट्रो कम लॉंग ब्रिज या विषयावर त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. सदरील बैठकीत औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा यम.बी. काझी, स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला आजपासून सुरुवात करण्यात आली. यात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांच्यासह एमआयएम पक्षानेही आपला पाठिंबा दर्शवून आंदोलनात सहभाग नोंदवला. औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला आजपासून सुरुवात करण्यात आली. लोकशाही पद्धतीने आणि शांततेत होत असलेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सर्व समाजातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यासह एमआयएम पक्षानेही आपला पाठिंबा दर्शवून आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनात खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी बाईक रॅली न काढण्याचे तसेच आंदोलनस्थळी कोणीही कोणत्याही पक्षाचे अथवा संघटनांचे झेंडे, फोटो, बॅनर आणू नये असे सुद्धा आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. आम्ही आपला आमच्या जन्मापासून आम्ही ऐकत राखलेले आहे, एक इमोशनल अटॅचमेंट आहे औरंगाबादशी, ते नाव तसंच ठेवायला पाहिजे. तुम्ही चेंज करताना कुणाच्या भावना लक्षात घेऊन तुम्ही हे चेंज केलेले आहे? 30-35 वर्षापूर्वी एका राजनैतिक पक्षाचा नेता येथे येतो आणि ते म्हणतो की हे औरंगाबाद शहराचं नाव आम्हाला हे ठेवायचं आहे, आणि त्याची भावना लक्षात घेऊन तुम्ही हे निर्णय घेत असेल तर इम्तियाज जलील तर हे लोकांनी निवडून दिलेला खासदार आहे. मग माझी भावना महत्वाची नाही आहे का? हे हुकुमशाही चाललेली आहे का देशामध्ये की दिल्लीमध्ये बसलेला एका मंत्री किंवा प्रधानमंत्री म्हणतो हे आम्ही निर्णय घेत आहे आणि तुम्हाला मान्य आहे? हे दुसऱ्यांना मान्य असेल, इम्तियाज जलीलला आणि औरंगाबादकरांना हे मान्य नाही आहे. देशामध्ये हे जे सरकारनी लादलेले आहे लोकांवर, पण जेव्हा लोक रस्त्यावर आले तर सरकारला विचार करण्याची गरज आली, ते भाग पाडले लोकांनी, कारण या लोकशाहीमध्ये लोकांची भावना महत्त्वाची असते. औरंगाबाद शहराचे नामांतर केल्यानंतर काही पक्षांकडून नामांतराचा विरोध होत आहे तर काही पक्षांकडून समर्थन होत आहे. अशातच शहरातील टीव्ही सेंटर चौकामध्ये मनसेच्या वतीने समर्थनात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी मोहिमेबाबत माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. जे छत्रपती संभाजी महाराजांना विरोध करतील, जे छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध करतील, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू. त्याच पद्धतीने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरलेले आहे. मुळामध्ये आमचा हाच प्रश्न आहे, या नावाला विरोध का आहे? ज्या औरंगजेबने आमच्या महाराजांना त्रास दिला, ज्या औरंगजेबने आमच्या महाराजांना आतुरात छळलं, त्याचं नाव आम्ही आमच्या जिल्ह्याला का ठेवावं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या निमित्ताने मी खासदार इम्तियाज जलील यांना एवढंच सांगू इच्छितो, तुम्हाला जर एवढं दुःख झालेलं असेल तर तुम्ही राजीनामा देऊन बाजूला व्हा आणि जनतेच्या न्यायालयामध्ये जा, मग तुम्हाला कळेल की किती सपोर्ट तुम्हाला आहे. आणि चुकून आलेल्या खासदारांनी, या छत्रपती संभाजीनगरमध्ये चुकून आलेल्या खासदारांनी याच्याबद्दल गप्पा मारू नये. त्यांना जर इतकं प्रेम असेल, ज्या ज्या लोकांना इतकं प्रेम असेल, त्यांनी औरंगजेबचं नाव स्वतःच्या मुलाला जरी दिले तरी काही आमची हरकत नाही, परंतु ज्यांनी आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना छळलं
त्याचं नाव ह्या जिल्ह्याला आम्ही ठेवू देणार नाही ही आमची भूमिका होती. त्या पद्धतीने आम्ही आंदोलन देखील केलं होतं. आम्ही त्याच्यावर कायम राहत जर कोणी ह्या नावाला विरोध केला त्यांचा ज्या पद्धतीने विरोध होईल त्याच पद्धतीने आमचा रस्त्यावर उतरून विरोध होईल ही भूमिका आम्ही स्पष्ट करू इच्छितो. दोन दिवसाचा गल्ला मोजताना दोन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून 4,40,000 ऐवज चोरून नेला. पोलिसांनी 24 तासांच्या आत तपासाची चक्रे फिरवीत आरोपींना अटक करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली असून जाधववाडी पोलीस चौकीमध्ये पोलिसांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी केली जाते. जाधववाडी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी व व्यापाऱ्यांचा वावर असतो. याच बाबीचा फायदा घेऊन सदर ठिकाणी भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. 2 दिवसापूर्वी गल्ला मोजताना दोन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून 4,40,000 ऐवज चोरून नेला. पोलिसांनी 24 तासाच्या आत तपासाची चक्रे फिरवीत आरोपींना अटक करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. तर काही दिवसांपूर्वी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान जाधववाडी बाजार समितीच्या भाजी मंडईमध्ये 2 मुलांना शेतकऱ्यांनी मोबाईल चोरताना रंगेहात पकडले आहे. या मुलांनी तब्बल 4 शेतकऱ्यांचे मोबाईल चोरल्याची घटना घडली होती. मोबाईल चोरत असताना शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे शेतकऱ्याने आरडाओरडा करत त्यांना पकडले आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान अशा घटनांमध्ये वारंवार वार होत आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. सदर ठिकाणी असलेल्या पोलीस चौकींमध्ये पोलिसांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांच्या वतीने केली जात आहे. यहाँ पे 4 दिन पहले 3 दिहाड़े 2 से 3 बजे के बीच में 2 चोर थे जिन्होंने आज पुलिस वालों ने उनको रंगे हाथ पकड़ लिए. जादूवाड़ी के अंदर पुलिस का धाक रहे. हमने इसके पहले 7/2/2023 को निवेदन दिए थे कमिश्नर साहब को, कलेक्टर साहब को, ACP साहब को, N7 पुलिस स्टेशन. हमने उनसे ये लिखा था कि भाई जादूवाड़ी के अंदर सर्व धर्म समूह समिति के लोग आते हैं. यहाँ शेतकरी भी रहता, किरकोड़ व्यापारी रहते, महिला रहती. इसके पहले हमने बोले थे कि भाई शेतकरी का माल कुछ पीने खाने वाले रात में दादागिरी करते, शेतकरी का माल छीन लेते, उसके ऊपर भी कोई कार्रवाई हुई. फिर हमने लिखी दिए पुलिस स्टेशनों को, कमिश्नर साहब को, आज उसको हो रहा है 1 महीना, उस पर भी कोई कार्रवाई नहीं. अब हमने सब व्यापारियों ने मिलकर एक निवेदन तैयार करे. आज पुलिस आयुक्त, विभागीय आयुक्त साहब को आज जाके मिलेंगे हम, एक आज उनको देंगे. क्या भाई पुलिस प्रशासन ने हमारे ये ध्यान में रखते सब लोगों को यहाँ पे पुलिस चौकी चालू करना और पुलिस का यहाँ स्टाफ रखना ताकि शेतकरी और किरकोळ व्यापारी को अन्याय मिल सके. विठ्ठलनगर रामनगर येथे मोकाट जनावरे व कुत्र्यांचा वावर जास्त वाढला असून त्वरित त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन महाविकास आघाडी, कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने महानगरपालिकेला देण्यात आले. यावेळी त्यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. आज आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त यांना श्री रामनगर विठ्ठलनगर येथील मोकाट जनावरांचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे. या मोकाट जनावरामुळे आमच्या इथे काल मोठा अपघात झाला. एका जनावरानं एका महिलेला शाळेत मुलाला सोडत असताना तिला हल्ल्यामध्ये जखमी केलं आणि ती गंभीर स्वरूपाची जखमी असल्यामुळे आज ती धूत हॉस्पिटल इथे ॲडमिट झाली आहे. आमची अशी मागणी आहे की संबंधित महानगरपालिकेला यापूर्वी आम्ही अनेक वेळा निवेदनं सादर केली परंतु या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यावरती कुठलीही कारवाई केली नाही. नाही त्या जनावराला कोंडवाडीत आणून टाकलं, नाही त्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्यावर कुठली कारवाई केली. आमची अशी मागणी आहे की संबंधित जी काही महिला आज या ठिकाणी आजाराशी झगडत आहे कालच्या हल्ल्यात झालेल्या, या महानगरपालिकेने त्या बाईचा सर्व वैद्यकीय खर्च करावा. आणि यापूर्वी एका अंत्यविधीसाठी एक वृद्ध महिला आमच्या परिसरात आली होती तर त्या ठिकाणी जनावराचा कल्लोळ माजला आणि त्या कल्लोळामध्ये त्या बाईचा धक्का लागून मृत्यू झाला होता. तर त्या मृत्यू कारणीभूत ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई नाही केल्या, त्याची कारवाई करण्यात यावी. व आमच्या विठ्ठलनगर रामनगर या भागामध्ये मोकाट जनावरांचे खूपच त्रास होत आहे. 1.5 महिन्यापूर्वी एक महिलेचे मौत झालेले आहे आणि कालच एक बाईला बिनी धडक देऊन ती धूत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तरी माझी एक विनंती आहे की या जनावरांचे कोणी काही मालक असेल त्यांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार. रामनगरच्या परिसरामध्ये एक ओपन स्पेस आहे आणि तिथे अनेक जनावरं मोकाट सुटलेली असतात. 1-20-25 गाई, म्हशी, कुत्रे असे तिथे मोकाट असतात ओपन स्पेसमध्ये.
एक मोठा रस्ता आहे त्याला लागून इकडे तिकडे धावत पळत राहतात. त्यांना पिण्याच्या पाण्याची किंवा खाण्याची काही व्यवस्था नसते, त्यामुळे ते रस्त्यावर येतात धावतात. त्यामुळे आत्ता अलीकडच्या काळामध्ये दोन मोठे अपघात झाले. एका गायीने एका वयस्कर वृद्धेला धक्का देऊन तिचा मागच्या एक दीड महिन्यापूर्वी अपघात झाला, ती मरण पावली. काल एका महिलेला असंच एका गायीने धडक दिली, ती दूत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आणि विद्यार्थी, लहान मुलं, वयस्कर माणसं त्या रस्त्याने येतात जातात. आणि महानगरपालिकेला वारंवार सांगून सुद्धा त्यांनी त्याची काळजी घेतली नव्हती. आता आम्ही माननीय आयुक्त आणि उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांना भेटलेलो आहोत. त्यांनी याच्यावर त्वरित कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आहे. कोविडमध्ये 3 वर्षापूर्वी बंद झालेली औरंगाबाद बंगळुरू विमानसेवा आता येत्या 28 मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. आठवड्यातून 3 वेळेस म्हणजेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही सेवा असेल. कोविडमध्ये 3 वर्षापूर्वी बंद झालेली औरंगाबाद बंगळुरू विमानसेवा आता येत्या 28 मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. आठवड्यातून 3 दिवस म्हणजेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही सेवा असेल. अहमदाबाद, उदयपूर आणि मुंबईसाठी सायंकाळचे विमान सुरू करण्यासाठी विचार केला जात असल्याचे इंडिगोच्या नागरी उड्डयन विभागाचे चेअरमन तथा जनसंपर्क अधिकारी सुनीत कोठारी यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी नवी दिल्ली येथे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत यांच्या समवेत कोठारी यांनी विविध विमान कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि नागरी उड्डयन विभागाशी चर्चा केली. कोविडनंतर बंद झालेली विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. औरंगाबाद बंगळुरू विमानसेवा 2020 कोविडच्या प्रादुर्भावानंतर बंद करण्यात आली होती. अहमदाबाद आणि उदयपूरची घोषणा लवकर केल्यास विदेशी पर्यटक अथवा प्रवाशांना आरक्षणासाठी फायदा होईल. अहमदाबादला औरंगाबाद आठवड्यातून 4 दिवस विमानसेवा होती, ती पूर्ववत करण्याची घोषणा केल्यास पर्यटकांना आगाऊ आरक्षण करता येते. विविध योजनांमध्ये राज्य शासनासोबत करार केल्यास विमानसेवेला त्याचा फायदा होईल. काही योजनेत निश्चित केलेली प्रवासी क्षमता न मिळाल्यास शिल्लक जागेचे पैसे राज्य शासन देते आणि निर्धारित प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आले तर वरची रक्कम विमान कंपनी शासनाला परत करते. बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. चलाम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराला 10 नवीन बसेस प्राप्त झाल्या असून आजपासून बसेसच्या पूजापाठ करून प्रवासी वाहतुकीला सुरुवात करण्यात आली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या स्थानिक आगाराला 10 नव्या बसेस प्राप्त झाल्या आहेत. मागील 4 वर्षांमध्ये सदर आगाराला 9 बसेसची प्रतीक्षा होती. शनिवारी सकाळी सिडको बस स्थानकाला सदर 9 स्वरूपातील 10 लाल बसेस मिळाल्या. त्यातील पहिल्या बसवर छत्रपती संभाजीनगर ते अकोला अशी पाटी लावण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर ते अकोला अशी पाटी लावण्यात आलेली होती. ही बस प्रवाशांनी भरून रवाना झाली. त्यापूर्वी सदर बसेसचा विभागीय व्यवस्थापक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विधिवत पूजापाठ करून रवाना करण्यात आला. काचेचा दरवाजा, एअर सस्पेन्शन असलेल्या या बसमधून प्रवास करताना ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत असल्याचा अनुभव प्रवाशांना येतो. सिडको बस स्थानकातील विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते पूजा करून सदर बसेस रवाना करण्यात आल्या. फतियाबाद परिसरातील समृद्धी महामार्गावर केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. यात चालकासह अन्य काही जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. शहरालगत असलेल्या फतियाबाद परिसरातील समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडला. केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळल्याने सदर ट्रकला आग लागली.
ट्रक पुलावरून कोसळताच लागलेल्या आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेत ट्रकमधील ड्रायव्हरसह अन्य काही जणांचा जळून मृत्यू झाला. केमिकल ट्रक असल्यामुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाला कठीण परिश्रम करावे लागले, मात्र सदर आग विझवण्यात यश आले नाही. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज देणारे प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक शिवना येथे गणेश रोपवाटिकेच्या उद्घाटन प्रसंगी आले असता त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामदैवत शिवाई देवी मंदिरात मंदिर विश्वस्त समिती व समस्त ग्रामस्थांच्या वतीने प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिवना धोत्रा रस्त्यावरील श्री गणेश रोप वाटिकेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गावातील सोसायटी चेअरमन मुरलीधर काळे, पत्रकार सुभाष होळकर, पांडुरंग राऊत, ग्रामपंचायत सदस्य अरुण काळे, जिल्हा परिषद शाळा अध्यक्ष उत्तम सोनवणे, गणेश काळे, सुनील काळे, वाळ मधुकर काळे, श्यामराव होळकर, गजानन राऊत, सर्व शेतकरी कृषी दुकानदार उपस्थित होते. एडीएनसाठी सिल्लोड विभाग प्रतिनिधी विनोद जगताप. फक्त 15 दिवसाचा अंदाज. तर आता 2023 मध्ये पाऊस कधी पडणार आहे हे देखील सांगतो. तुमची पेरणी कधी होणार आहे, कधी सोयाबीन येणार आहे हे देखील मला माहित आहे. तर 2000 विशेष मूल म्हणून सहानुभूतीने न पाहता त्या मुलाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी मदत करा. आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्यांना देण्याची इच्छा असली पाहिजे, असे आवाहन पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांनी राज्यस्तरीय आरंभ सक्षम पुरस्कार सोहळ्यात केले. आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो लर्नर संस्थेतर्फे आयोजित आरंभ सक्षम पुरस्कार 2023 या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. स्वयंदीप फाउंडेशन 40 गावच्या मीनाक्षी निकम, नाशिकच्या प्रबोधिनी ट्रस्टच्या शिक्षकेतर कर्मचारी सुजाता, सुहास बलकवडे आणि विशेष मुलाची आई औरंगाबादच्या स्वाती संजय रेवणकर यांना अनुक्रमे विशेष मुलांसाठी काम करणारी संस्था, शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेष मुलाची आई म्हणून अपर्णा गीते यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आरंभच्या संचालिका अंबिका टाकळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इनर व्हील क्लब ऑफ औरंगाबाद लोटसच्या वतीनेही यावेळी पुरस्कारकर्त्यांना भेटवस्तू आणि अल्पोहार देण्यात आला. तसेच क्लबच्या सदस्या रश्मी चेचानी यांच्या वतीने आरंभच्या मुलांसाठी स्पायरल बाइंडिंग मशीन आणि स्टेशनरीची भेट देण्यात आली. क्लबच्या अध्यक्षा स्वाती मोरे, सरचिटणीस जयंती मालखरे यांची उपस्थिती होती. आरंभच्या शिक्षिका विजयश्री जाईबहार, पल्लवी सोनावणे, अश्विनी वांढेकर तसेच पालक स्वाती रेवणकर, विद्यार्थी किरण जोशी, सिद्धेश रेवणकर यांनी बहारदार नृत्य सादर केले. तर पालक समीर शेख यांनी सर्व विशेष मुलांच्या आईंना एक सुंदर गीत समर्पित केले. आनंद पोळ यांनी आभार मानले तर विशाखा रुपल यांनी संचलन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरंभच्या शिक्षिका विजयश्री जाईबहार, पल्लवी सोनवणे, अश्विनी वांढेकर, गोपाल देशमुख, किशोर गायकवाड, शोएब शेख, रेखा मोरे, चंद्रकला मिसाळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास आरंभचे विश्वस्त चेतन पाटील, मिलिंद दामोदरे यांच्यासहित किशोर गठडी, डॉक्टर शिल्पा आसेगावकर, मिनल देशपांडे यांच्यासहित आरंभचे पालक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष मुलाला वाढवण्यात आईचा मोठा वाटा असला तरी पालकांसाठी आपल्यानंतर मुलाचे काय हा प्रश्न झोप उडवणारा असतो. अशावेळी समाजाने पुढे येऊन विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था पालक यांना मदत करावी, असे आवाहन अपर्णा गीते यांनी केले. 40 गाव स्वयंदीप फाउंडेशन दिव्यांग महिलांचा पुनर्वसनासाठी सुरू केलेले निवासी केंद्र हे संस्थापिका आहे. आज आरंभाच्या या अवॉर्ड कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं आहे आणि आरंभाचं कार्य खूप मोठं आहे आणि त्यात त्यांनी माझा सन्मान करावा हे माझे मी भाग्य समजते. आणि आरंभाचं हे असं काम म्हणजे संवेदनशीलता आणि वेदना यांचं संमिश्रण हे आरंभामध्ये आहे. खरं तर मुलांच्या वेदना आणि पालक हे सगळ्यांचा हा प्रवास आणि अतिशय सुंदर प्रकारे आरंभाचं काम आणि आरंभामध्ये सन्मानित मला होतं याचं मला सांग.
आता बातमी आहे अहमदनगरची. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील विद्यार्थ्यांना मोफत डिक्शनरीचे वाटप करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमधील सावित्री फातेमा विचार मंचच्या वतीने आज नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचालित अहमदनगर उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या डिक्शनरीचे वाटप करण्यात आले. तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी सावित्री फातेमा विचार मंचचे अध्यक्ष डॉक्टर रफिक सय्यद, संस्थेचे चेअरमन रिहान काझी, फिरोज शेख, उमर शेख, जुनेद शेख, इफ्तेखार खान, वाजिद खान, इनामुल्ला खान, मुनाफ शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजित कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल खऱ्या इतिहासाची माहिती देण्यात आली. और यही आगे चलना चाहिए और इसमें आगे बढ़ोतरी होनी. क्या हो रहा है कि इल्म हासिल कर रहे और इल्म के साथ साथ अच्छे प्रोग्राम ऑर्गेनाइज कर रहे. अभी देखिए, इल्म हासिल करना इस्लाम में हमारे हुजूर ने भी बताया ये कितना जरूरी है, लेकिन इल्म हासिल करके हमको करना क्या है. आज हमारे बच्चे हम देखते हैं कि इल्म हासिल करते हैं, स्कूल में पढ़ते हैं, कॉलेज में पढ़ते हैं, लेकिन अगर हमने कुछ कर रहे ना, देखिए इस्लाम में बेसिक रूल्स हमारे नमाज या जो तकवा है हमारा, उसको हम अगर फॉलो करते हैं, उसके तरीके से रहते हैं, गलत चीजों से परहेज करते हैं, तो उस रूल्स को फॉलो करते हुए अगर हम जिएंगे, इल्म ठीक से हासिल करेंगे, जितना ज्यादा से ज्यादा हो सके अगर इल्म हासिल करेंगे. मैं इल्म इन द सेंस सिर्फ इस्लाम का किताबी इस्लाम का इल्म नहीं बोल रहा, मैं किसी भी अगर डॉक्टर बनना चाहते हो तो डॉक्टर का जो इल्म है वो भी हासिल करना, वो भी इस्लाम में बताया गया है. कि सिर्फ इस्लाम ये नहीं बताया गया है कि आप सिर्फ कुरान मजीदी पढ़ो या फिर हदीसी पढ़ो, उसके साथ साथ आप दुनिया में जो चीज़ें जरूरी है उसके बारे में जो किताबें हैं, उसके बारे में जो नॉलेज है वो भी हासिल करो. शेवटी पुनः एकदाच्या ठळक बातम्या. जिल्ह्याच्या नामांतरावरून राजकारण तापले, मनसेची औरंगाबादच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम, तर यमायमचे संभाजीनगरच्या विरोधात उपोषण. विशेष मुलांना सहानुभूतीची नाही तर मदतीची गरज, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांचे राज्यस्तरीय आरंभ सक्षम पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.